ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याला लक्ष्मी प्राप्त व्हावी आपला जी पैशाच्या संदर्भातली समस्या उद्भवतात घरामध्ये पैसे पुरवणी येत नाहीत सतत पैशाची चणचण भासते कुणाला वाटत नाही की आपल्याला म्हणजे लक्ष्मीनं खूप धन द्यावं सगळ्यांनाच वाटतं पण काही गोष्टी जमत नाही काय वेतते येतो सगळ्याला जमतील असं काही नाही असतं तर एक तुम्हाला तोडगा सांगतो की जेणेकरून लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल आणि घरामध्ये जी समस्या येते पैशाची समस्या येते ते दूर होईल शुक्रवारी लक्षात ठेवा शुक्रवारी दहा नऊ दहा वर्षाच्या जी मुली असतात कमीत कमी तीन मुली घरी बोलवावं त्यांना आणि त्यांना प्रसाद म्हणून खीर बनवावी आणि भोजन द्यावं त्यांना अन्नदान करावं त्या मुलींना कमीत कमी तीन असाव्यात मग जास्तीत जास्त असू शकतात पुढे पण कमीत कमी तीन मुलींना जमत असेल तर वस्त्रदान करा मुलींना यानं काय होत लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये जी आपल्याला चणचण भासते आर्थिक बाजू जी भासते त्या दूर होतात आणि त्याबरोबर घरातल्या प्रमुख व्यक्तीनं अथवा जी जी आपला हे घराचा जी कारभार आर्थिक बाजू जी चालवते त्या व्यक्तीनं सात मुखाचा जो रुद्राक्ष असतो पंचमुखी सातमुखी असा जो रुद्राक्ष असतो त्यापैकी सातमुखी रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये त्या दिवशीच म्हणजे गळ्यामध्ये धारण करावा आता रुद्राक्ष उपलब्ध नसले तरी ही कन्या जरी आपल्या ही आहेत मुली त्यांना जरी भोजन दिलं खिरीचं प्रसाद दिला तरी चालतं पण त्याच्याबरोबर ही रुद्राक्ष जरी आपण त्या दिवशी आपण धारण केला गळ्यामध्ये सतत तर ही जी आपल्याला पैशाच्या संदर्भात जी चंचन भासते अडचणी येतात त्या दूर होतात नाही तुम्ही म्हणता नसतं हे केलं की ऑटोमॅटिक पैसा येतोशातला नसतो हा तुम्ही जी कष्ट करतात काम करतात नोकरी करतात ते करावं लागतंच फक्त करून सुद्धा पैसे टिकत नाहीत पैसे कुठं व्यर्थ खर्च होतात हे कळत नाही म्हणून हे उपाय असतात बऱ्याच जणांचा भास होतो की हे कन्याला दान केलं अगर रुद्राक्ष घातला वगैरे केलं की ऑटोमॅटिक पैसे येतील असं नसतं ते फक्त तुम्ही जे कार्य करतात ही दैवी उपाय कसे असतात तुम्ही जे कार्य करता त्याला यश येतं जे तुम्ही काय पैशासाठी प्रत्येकजण काम करतो ना मग जे काम करता त्याच्यातून जी येणारा प्राप्ती ती व्यवस्थित जिथल्या येतं आपल्या म्हणजे ज्या प्रपंचाला लागायचं तिथंच लागतं अनावश्यक जी खर्च होतो तो होत नाही त्यासाठी उपाय असतात असे बऱ्याच जणांना फक्त काय मंत्र म्हटलं की पैसे फटाफट पाऊस पडतो काय की तसं काही होत नसतं फक्त आपण कष्टही करावंच लागतं पण कष्ट करूनही काम करूनही आपल्याला पैसे प्राप्त पाहिजे त्याचे आले पैसे येतात पण कुठं जातात काही मिळच लागत नाही ह्या गोष्टी होत असतात म्हणून हे दैवी उपाय करायचे असतात काही जणांचा गैरसमज होतो मंत्राने कुठं पैसे येत असतात असं बोलतात काही काही पण तसं नसतं पण मंत्राने पैसे येत नाहीत पण तुम्ही जे कार्य करतात त्यासाठी यशतही शंभर टक्के गॅरंटीड सांगतो मी तुम्हाला कारण एक अनुभव आहे माझा तो काई काई तर अशा पद्धतीनं हे जे आपल्याला पैशाच्या संदर्भात टंचाई भासत असेल सतत व्यत्यय कुठले काही ना काही होत असेल म्हणजे खर्च होत असेल तर ह्या गोष्टी कराव्यात एवढा मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण सतत पैशाच्या संदर्भात प्रश्न येत असतात आणि मला सांगत असतात तर असो तर मंडळी आता आपला निरोप घेतोया परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहनी समाधानी रहा,